थाना की ओर से चल रही कार्रवाई के तहत पुलिस ने चोरी और सेंधमारी के आरोप में दो आरोपियों को गिरफ्तार किया है, जिसमें से एक आरोपी नाबालिग है और उसके नाम पर कलमेश्वर थाने में मर्डर का गुनाह दर्ज है। यह आरोपी भंगार का व्यवसाय करते थे, दिन में घरों की रेकी कर रात में चोरी को अंजाम देते थे। पुलिस ने आरोपियों को हिरासत में लेकर आगे की जांच में जुट गई है। हुड़केश्वर थाना द्वारा पिछले कुछ दिनों से डीजी ऑफिस के द्वारा और सीपी के निर्देशानुसार पुलिस कार्रवाई कर रही थी, जिसमें आरोपियों को चेक किया जा रहा था, जिसमें आरोपी मिलने पर वह जिस परिस्थिति में पाए गए उसके आधार पर उन पर गुनाह दाखिल किया जा रहा था। इस मुहिम के चलते हर्ष भुजाड़े नामक एक व्यक्ति शस्त्रों के साथ पाया गया, जिस पर पुलिस ने आर्म्स एक्ट के तहत कार्रवाई की थी, जिसमें प्राप्त हुई जानकारी में पता चला कि आरोपी के साथ उसके दो और अन्य साथी थे, जो पिछले एक महीने से हुड़केश्वर पुलिस थानांतर्गत परिसर में चोरी और घरों में सेंध लगाते थे। इतना ही नहीं, उन्होंने रॉबरी जैसे गुनाह को भी अंजाम दिया था। उसमें से एक रॉबरी का गुनाह और 6 सेंधमारी की घटनाएं पुलिस ने डिटेक्ट की है। आरोपियों से जब्त की गई वस्तुओं में पुलिस को एक कैमरा, 2 मोबाइल, 1 ग्राम सोने का मंगलसूत्र और चांदी की कुछ वस्तुएं प्राप्त हुई है। मुख्य आरोपी हर्ष भुजाड़े के नाम पहले से कोई गुनाह दर्ज नहीं था, लेकिन साहिल पठान नामक उसके दूसरे साथी के नाम कलमेश्वर थाना में मर्डर का गुनाह दर्ज किया गया था। वह पहले भी 7 महीने की सजा काट चुका है और वह भंगार का व्यवसाय करता है। भंगार के काम के लिए घूमते घूमते वह घरों की रेकी करता था और शाम को सभी साथी मिलकर चोरी की घटना को अंजाम देते थे। साहिल पठान नाबालिग है, लेकिन उसका इन सारे आरोपों में सक्रिय सहभाग रह चुका है। पुलिस आगे की जांच में जुटी हुई है। मागील काही दिवसांमध्ये डीजी ऑफिसच्या मार्फतने आणि सीपी सरांनी दिलेल्या निर्देशांवर आपण कारवाई करत होतो, ज्याच्यामध्ये आपण गुन्हेगारांना चेक करत होतो आणि ते मिळून आल्यास किंवा ते ज्या परिस्थितीमध्ये मिळून आलं त्यानुसार आपण गुन्हे दाखल करत होतो। त्या दरम्यान आपल्याला एक आरोपी शस्त्रासह मिळून आला, त्याचं नाव होतं हर्ष भुजाडे। तर तो हर्ष शस्त्रासह मिळून आला म्हणून आपण 3 दिवसापूर्वी त्याच्यावर आर्म्स ॲक्टची कारवाई केली होती। त्यानंतर त्याची चौकशी केल्यानंतर मला ही माहिती मिळाली की ते 3 जण साथीदार होते, जे मागल्या 1 महिन्यापासून पोलीस स्टेशन हुडकेश्वरच्या हद्दीमध्ये चोरी आणि घरफोडीचे गुन्हे करत होते आणि त्यांनी एक रॉबरीचा पण गुन्हा केलेला होता। तर त्यामधला रॉबरीचा गुन्हा आणि 6 घरफोडीचे गुन्हे आम्ही डिटेक्ट केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आम्हाला कॅमेरा मिळालेला आहे, 2 मोबाईल मिळालेले आहेत, 1 ग्राम सोन्याचं मंगळसूत्र मिळालेलं आहे आणि चांदीचे जेवढे आयटम्स होते लहान मुलांचे गेलेले ते सगळे आयटम्स आम्ही रिकवर केलेले आहेत। हर्ष भुजाडेला 4/25 अटक केल्यानंतर हर्ष भुजाडेचा दुसरा असा पूर्वीचा कुठला रेकॉर्ड नाही मिळाला, पण त्याच्यासोबतचा जो दुसरा आरोपी नंतर आम्ही निष्पन्न केलेला होता तो होता साहिल पठाण। तो ॲक्च्युली कळमेश्वरच्या पोलीस स्टेशनच्या याच्यामध्ये त्याच्यावर मर्डरचा गुन्हा दाखल होता आणि तो 7 महिन्याची सजा कापून आलेला होता आणि त्याचा स्वतःचा भंगारचा व्यवसाय आहे। तर तो सकाळी भंगारच्या कामानिमित्त बाहेर निघतो आणि रेकी करतो की कुठल्या घरांना कुलूप लागलेला आहे, कुठल्या घरांमध्ये घरफोडी करणं शक्य आहे आणि मग हे संध्याकाळी कुठेतरी भेटतात आणि मग ते मिळून त्यानुसार कारवाई करतात। हा नाबालिग खरं म्हणजे खूपच लहान आहे, पण तो या कामामध्ये खूप ॲक्टिव्ह आहे आणि त्याचा पण या सगळ्या चोऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे आणि चोऱ्या गेल्यानंतर पैसे घेऊन तो मुंबईला गेलेला आहे आणि त्यांनी पूर्ण पैसे पण खर्च केलेले आहेत। म्हणजे तो आहे नाबालिग, पण याच्यामध्ये हे लक्षात येतं की त्याचा पण खूप सक्रिय सहभाग आहे। नाबालिगपेक्षा तो बराच लहान आहे, म्हणजे बघताना आपल्याला असं वाटू शकत नाही की हा आरोपी असू शकतो किंवा कसं म्हणून, पण तो आरोपी आहे आणि अगदी ड्रेडर क्रिमिनलच्या सारखं त्याचं काम आहे। इतर गुन्ह्यांच्या संदर्भातही आम्ही तपास करतो आहे आणि अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। आम्ही वारंवार सगळ्यांना सांगतो आहे, परत आम्ही सगळ्यांना अपील करू इच्छितो की 24 तासाहून अधिक काळ तुम्ही बाहेरगावी किंवा बाहेर ठिकाणी जात असल्यास पोलीस स्टेशनला माहिती द्या। आपल्या आसपास भंगार किंवा मोलकर्णी किंवा फेरीवाले येतात, त्यांच्याकडे लक्ष ठेवा, त्यांची माहिती घ्या, तुम्हाला काही संशयित वाटल्यास आम्हाला त्याबद्दल माहिती द्या। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.